महापौर रोहिणी शेंडगे यांच्या निधीतून जलतरण तलावाशेजारील भगवान शंकर कारंजाचे लोकार्पण आणि दिल्लीगेटच्या वेशीचे सुशोभीकरण कामाचा शुभारंभ. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांबरोबर नगरच्या सौंदर्यात भर घालणारे प्रकल्प निर्माण करण्यात आले. शहरातील विविध चमकांच्या सुशोभीकरणामुळे नगरच्या वैभवात भर पडली. ऐतिहासिक दिल्ली गेट वेस ही सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने या वेशीच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे सिद्धिबाग जलतरण तलावाचे नूतनीकरण झाल्याने आणि आता समोरील शंकर भगवान कारंजाचे सुशोभीकरण करून लोकार्पण होत आहे त्याचा मनस्वी आनंद होतो. शहरातील महत्त्वाच्या चौकांच्या सुशोभीकरणाने शहराचे सौंदर्य अधिकच खुलून गेले. आज नगर शहरातील नागरिकांना रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, रस्ते याबरोबरच स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्याने शहर स्वच्छ आणि सुंदर होत आहे. त्यातच चौकांच्या सुशोभीकरणामुळे आणखी भर पडते असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केलं. ऐतिहासिक वास्तूचा आज लोकार्पण सोहळा इथे पार पडलेला आहे. त्याचबरोबर आपल्या जलतरण तलाव इथे म्हणजे शंकराचं जे सुशोभीकरण केलं आहे त्याचाही लोकार्पण सोहळा इथे पार पडलेला आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या नगर शहराच्या एक सौंदर्यात भर पडलेली म्हणता येईल, कारण की खूप छान प्रकारे इथे आपण पाहत असाल की खूप छान प्रकारे इथे शंकराच्या मूर्तीचं इथं लोकार्पण झालेलं आहे. की जलतरण तलावाच्या इथे सर्व महिला लहान मुलं पोहण्यासाठी येतात, त्यांना एक नवीन नगरची ओळख व्हावी यासाठी सगळ्यात इथे सुंदर इथे वास्तू आपण तयार केलेली आहे. आणि दिल्ली गेटची वेस ही छान प्रकारे सुशोभीकरण केलेलं आहे, जेणेकरून आपल्या नगरला दिल्ली गेटची वेसमुळेच आज ओळख आहे आणि नक्कीच यापुढे पुढच्या पिढीलाही ओळख राहावी म्हणूनच आपण त्याला चांगल्या प्रकारे इथे सुशोभीकरण केलेलं आहे. जसं आपण पाहिलं की नगरमध्ये आपण रस्ते, लाईट, पाणी याच्या सुविधा तर करतोच आहे, तर त्याचप्रकारे आपण सुशोभीकरणालाही महत्त्व देऊन माझ्याकडनं जेवढे चांगल्या चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करता येईल त्याच्याकडे मी पाहिलं लक्ष दिलेले आहे. नक्कीच आता आमचा कार्यकाळ इथे समाप्त झालेला असला तरीही अशीच सेवा आमच्याकडनं घडत राहावी आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावे हीच मी ईश्वरच्या प्रार्थना करते. धन्यवाद. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या निधीतून न्यू आर्ट्स कॉलेज समोरील जलतरण तलावा शेजारील भगवान शंकर कारंजाचे लोकार्पण आणि दिल्ली गेट वे सुशोभीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी सभापती गणेश कवडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, गिरीश जाधव, संतोष गेनप्पा, दिलीप पाटील, संदीप दातरंगे, गणेश पिस्का, कैलास शिंदे, महेंद्र यनगोल, कांतू गवळी, ओम नगरकर, शशिकांत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. आता दोन्हीचा उल्लेख करा, दोन्ही सांगा सर. आज या ठिकाणी आपण पाहत असाल आपला जो नगर शहरातला महानगरपालिकेचा जलतरण तलाव आहे त्या ठिकाणी जी शंकर भगवानची मूर्ती आहे अतिशय नयनरम्य असं या ठिकाणी चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे. आणि या मूर्तीच्या परिसरामध्ये एक केदारनाथ आणि केदारनाथसारखं फिलिंग या ठिकाणी लोकांना येते. अतिशय चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण या ठिकाणी महापौरताईंच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज जर आपण पाहिलं तर आज या ठिकाणी दोन ठिकाणी आत्ताच आम्ही थोड्या वेळापूर्वी उद्घाटन केली, या ठिकाणचं एक उद्घाटन केलं या पुतळ्याचं आणि दुसरं म्हणजे दिल्ली गेटच्या वेशीचं. नगर शहराची जी नावलौकिकात भर टाकेल अशी जी दिल्ली गेटची वेश आहे ती देखील या ठिकाणी सुशोभीकरण त्या वेशीचं देखील करण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं असेल शिवसेनेच्या माध्यमातून अनेक चांगले चांगले उपक्रम राबवण्याचं काम या अडीच वर्षात आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून नगर शहरात केलेलं आहे. आपल्या सर्व सन्माननीय नगरकरांना मनापासून कळकळीची विनंती करतो की ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळेस आपले सर्वांचे आशीर्वादरूपी हात आमच्या सर्व शिवसैनिकांवर असू द्यावेत अशी ज्या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि निश्चितच नगरकरांनी एकदा आवर्जून या स्थळाला भेट द्यावी अशी सर्वांना नम्र विनंती करतो. या प्रसंगी अनिल बोरुडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे आदीने मनोगतातून शहरातील विविध विकास कामांचे कौतुक केले. यापुढे अशीच विधायक कामे होत राहतील अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कैलास शिंदे यांनी केलं तर आभार शशिकांत देशमुख यांनी मानले.